नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण वर्ड पॉवर सिरीज या ठिकाणी सुरू करतो. नवीन सिरीज आहे, इंग्रजीवर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे. इंग्रजीचं जे शब्दसंग्रह आहे, इंग्रजीची जी होक्याब आहे, त्यावर आपल्याला काम करायचं आहे. आपण आधी सिनॉनिमची सिरीज घेतली, नंतर अँटोनिमची घेतली, आता हे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स दोन्ही एकत्र घेणार आहे आपण. म्हणजे परीक्षेला कसाही प्रश्न येऊ द्या, तुमचा चुकणार नाही. ग्रामरमध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणार आहे, कारण की हे शब्दसंग्रह तुमच्यासाठी महत्वाचं आहे. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही सगळी सिरीज बघता येणार आहे. काही थोडेफार लेक्चर तुम्हाला युट्यूबला सुद्धा दिसतील, पण सगळे लेक्चर्स बघायचे असतील, अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं वेगळ्या पद्धतीच्या स्लाईड्स या ठिकाणी आपण तयार केले आहेत. जरा हटके पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. पहिला शब्द या ठिकाणी आहे अलाय. काय म्हटले? अलाय. अलाय म्हणजे काय? अलाय म्हणजे एखाद्याला शांत करणे. शांत करणे, मग शांत करण्याला सिनॉनिम्स काय आहेत? पॅसिफ आहे. पीस हा शब्द माहिती आहे तुम्हाला? पीस. पीस म्हणजे काय? पी ए सी, पीस म्हणजे शांतता. त्याच्यापासून तयार झाला पॅसिफ आहे. दुसरा सूत म्हणजे सुद्धा शांत करणे, आणि लाइटन म्हणजे सुद्धा शांत करणे. शांत करणे किंवा लाइटन म्हणजे कमी करणे, तीव्रता कमी करणे. बघा, तीन शब्द समानार्थी आहे, लक्षात घ्यावे लागतील. नोट्स काढता येत असेल तर काढायला शिका. अँटोनिम्स मध्ये काय येईल? आता एखाद्याला आम्ही शांत करतोय, कमी करण्याचा प्रयत्न करतोय. एखाद्याला आम्ही मोटिव्हेट करतोय. एखाद्याला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला आम्ही ऍग्रिव्हेट असा शब्द आहे. ऍग्रिव्हेट, उत्तेजना देणे, वाढवणे. एक्साइटमेंट हा शब्द असतो. एक्साइट म्हणजे त्याच्यामधला उत्साह वाढतोय, काहीतरी वाढ होते, वाढत जातोय. एक या ठिकाणी तुम्हाला उदाहरण देतोय. फॉर्च्युनेटली आय वॉज एबल टू अलाय हिज फिअर्स ऑन दॅट स्कोर. उदाहरणांकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागेल, कारण की तुम्हाला काय येतं, परीक्षेमध्ये वाक्य येतं आणि तिथे रिकामी जागा भरा असं येतं. लॉ अलाय म्हणजे शांत करणे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, पुढचा शब्द आपल्यासाठी आहे, तो आहे एक्सपीडाइट. एक्सपीडाइट म्हणजे घाई करणे, तोरा करणे, जलद, काहीतरी फास्ट मध्ये मला पाहिजे. बघा, एक्सपीडाइट. मग एक्सपीडाइटला सिनॉनिम काय आहे? ऍक्सिलरेट. आपण म्हणतो ना, वाढवतो आपण, स्पीड वाढवतो. ऍक्सिलरेट, तुम्ही गाडी वगैरे चालवताना ऍक्सिलरेट करतात गाडीला. हेस्टन, हेस्टन म्हणजे घाईने. एच ए एस टी एन, हरी. क्विकन. बघा, इंटरेस्टिंग आहे, समानार्थी शब्द आहे. घाई करण्यासाठीचे हे शब्द आहे, फास्ट साठीचे शब्द आहे. आणि मग त्याचे विरुद्धार्थी असेल. हाल्ट म्हणजे काय? आम्ही स्टॉप म्हणतो याला. थांबणे. हँडर म्हणजे सुद्धा स्लो करणे. त्याच्यानंतर सीज म्हणजे सुद्धा तेच आहे, थांबवणे. हे तिन्ही शब्द विरुद्धार्थी आहे हिस्टनच्या, ऍक्सेलरेटच्या, हरीच्या, क्विकनच्या. एक्सपीडाइट काय करायचे, फास्ट काहीतरी करायचं. इंटरेस्टिंग शब्द आहे. आणि तुम्ही जर आत्ताचे पेपर पाहिले असतील ना, मागची सरळ सेवेचे, ज्यांचं शब्दांवर कमांड आहे तेच पोरं जिंकलेले, नाहीतर इंग्लिशमध्ये स्कोरच नाहीये. होक्याब खूप विचारलं. आत्ता मला ते आरोग्य सेविकेचं विद्यार्थिनीचं फोन होतं, मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग टाकलेलं आहे. आरोग्य सेविकेच्या बॅचमध्ये आहे ते. बघा ते ऐका, काय पेपर कसा येतोय बघा एकदा. आमचं घोकंपट्टी करत काही वाचत सुटू नका. बघतो पेपर जसे येत आहेत ना, तसा अभ्यास करायला शिका. वाक्य दिलंय या ठिकाणी, एक्झाम्पल दिलंय. दे हॅव आय आज द जज टू एक्सपीडाइट द प्रोसेसिंग ऑफ युअर इन्शुरन्स क्लेम. दे हॅव आज टू द जज, म्हणजे आमची जी प्रोसेसिंग चालू आहे ना इन्शुरन्स क्लेमची, त्याच्यात जरा फास्टमध्ये ती करा, थोडी त्याच्यात घाई करा, लवकर निकाल द्या. टू एक्सपीडाइट म्हटलेलं आहे. इंटरेस्टिंग शब्द आहे. पुढे मी जातोय. इम्पॅथी म्हणजे काय? बघा, आता खरं म्हणजे ना, मी कालच कुठेतरी हा रेडिओवर एक शो ऐकत होतो, त्यांनी खूप भारी त्याचे अर्थ सांगितले. अप्याथी हा एक शब्द होता, त्याचा अर्थ थोडा वेगळा कसा आहे. सिंपथीचा अर्थ वेगळा कसा आहे, आणि मग इम्पॅथीचा अर्थ वेगळा कसा आहे. तीन शब्द आहे, तिघांमधले अर्थ थोडेसे आम्हाला कळाले पाहिजे, फरक कळाले पाहिजे. इम्पॅथी म्हणजे सहानुभूती. सहानुभूती त्याला खरं म्हणजे हा सिंपॅथी, त्याला आम्ही समानार्थी शब्द वापरतो, पण थोडं जास्त मध्ये गेले तुम्ही तर थोडा लहानसा फरक त्याच्यात आहे. पुढे पीटी, दया म्हणतो आपण. कंपॅशन, एखाद्याबद्दल संवेदना म्हणतो आपण. कंडोलन्स सुद्धा त्याचाच भाग आहे, आणि कॉन्कॉर्ड सुद्धा त्याचाच भाग आहे. सहानुभूती असणे, एखाद्याबद्दल थोडस याची भावना असणे, आपुलकीची भावना असणे.
संवेदनशीलता आम्ही जेव्हा दाखवतोय ना तेव्हा त्याला मग सिम्पॅथी, पीटी, कंपॅशन, कंडोलन्स, कॉन्कॉर्ड असे शब्द वापरले जातात. अँटोनिम काय आहे बघा, आता हा विरुद्धार्थी आहे. एखाद्याबद्दल दया येते तुम्हाला, ती सिम्पथी झाली, ती इम्पॅथी झाली, पण त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच येत नाहीये, चल चल नाही का, मग ते अप्याथी आहे, ते डिस्कॉर्ड आहे, ते रिडेन आहे, एखाद्याबद्दल काहीच न वाटणे, कोरडापणा जो म्हणतो ना आपण, तो जाणवू देणे, अप्याथी, डिस्कॉर्ड, रिडेन हे शब्द आहे विरुद्धार्थी मधले. पुढे याचं उदाहरण आहे, ही हॅज अ टोटल लॅक ऑफ इम्पॅथी फॉर एनीबडी. त्याला म्हणजे कोणाबद्दलही काही वाटत नाही, त्याला दगड येतो, त्याच्यामध्ये संवेदना मेलेली त्याच्यातली. असं आम्ही जेव्हा म्हणतो ना, आम्हाला एखादा गरीब व्यक्ती दिसतो, एखादा लहान विद्यार्थी दिसतो, अनाथ बालक दिसतं, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये जर काही सहानुभूतीची भावना आली ना, तर ती एम्पॅथी आहे, लक्षात घ्या. पुढे मी जातो, इनेप्ट हा शब्द आहे. इनेप्ट म्हणजे अयोग्य, रॉंग, चुकीचं जे काही घडतंय का त्याला आम्ही इनेप्ट म्हणतोय. बघा, इनेप्ट हा शब्द आहे. मग याला आम्ही क्लमजी म्हणतो, इन कॉंग्रुअस म्हणतो, इनफेलिशियस असं म्हणतो, इन कॉम्पेटंट म्हणतो, मॅलेड्रॉइट म्हणतो, लंपीश म्हणतो. बघा बरं, हे सगळं चुकीच्यासाठी, जेवढं काही चुकीचं घडतं या जगामध्ये तुमच्या आमच्यासाठी, ते सगळं या शब्दांमधून, लंपीश मधून, मॅलेड्रॉइट मधून, इनकॉम्पेटंट मधून, इनफेलियस, इन कॉंग्रुअस, क्लमजी मधून दर्शवलं जातंय. जे काही अयोग्य आहे, जे काही चुकीचं आहे ते सगळं. आता अँटोनिम काय आहे, जे काही बरोबर आहे ना त्याला मी अँड्रॉइट म्हणतो, डेक्स्ट्रस म्हणतो, कॉम्पेटंट असं म्हणतो. अरे यार काय झालं याला, बघा, अयोग्य आणि योग्य, योग्यसाठी अँड्रॉइट, टेक्स्ट्रस, कॉम्पेटंट असे शब्द आहे. आणि याचं उदाहरण आहे, सुंदरलाल इज इनेप्ट कॅन्डिडेट फॉर नेक्स्ट इलेक्शन. इनेप्ट म्हणजे अयोग्य आहे, त्याला यंदा पाडायचं, पाडा म्हणजे पाडा, इनेप्ट आहे, इनेप्ट कॅन्डिडेट आहे, तो लायक नाहीये किंवा तो त्यासाठी योग्य नाहीये, त्याला योग्यसाठी मग कॉम्पेटंट, योग्य स्पर्धक आपण ज्याला म्हणतोय तसा तो नाहीये, तो अँड्रॉइट नाहीये असं म्हटल्या जाईल. इनेप्ट हा शब्द अयोग्यतेसाठी आहे, लक्षात घ्या. पुढे आपण जातोय, प्रॉमिनंट ज्याला आम्ही प्रतिष्ठित असं म्हणतोय, मग प्रॉमिनंट, प्रतिष्ठित. आता अरेस्टिंग मार्क, आपण म्हणतो ना मार्क केलेलं आहे, स्टार केलेलं आहे, स्टार प्रचारक असतो, तसं तो मार्क केलेला, रिमार्केबल, सॅलियंट, प्रतिष्ठित साठी, सुप्रसिद्ध साठी हे शब्द आहे, सॅलियंट, रिमार्केबल, मार्क, अरेस्टिंग. पण विरुद्धार्थी म्हणाल की ज्याच्यामध्ये हे नाहीये, कुप्रसिद्धी आहे त्याची, तो डिप्रेस आहे, तो हार्ट आहे, तो डिस्यूड आहे. बघा, कुप्रख्यात म्हणूया आपण त्याला, त्याचं जास्त काही कुठे नाव नाहीये, किंवा तो खचलेला आहे असं जे सगळं, हे डिप्रेस हा शब्द थोडासा वेगळ्या अर्थ नाही, प्रत्येकाला एक वेगळे अर्थ निघतात, पण प्रतिष्ठेचे विरुद्धार्थी अर्थ ह्याचे निघतात. आता इथे एक्झाम्पल आहे, मौर्य डायनेस्टी वॉज प्रॉमिनंट इन एन्शियंट इंडिया. आणि हा प्रॉमिनंट शब्द आहे ना, अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतो, इतिहासात दिसतो, वर्तमानात दिसतो. प्रॉमिनंट म्हणजे प्रतिष्ठित, त्याला मी मार्क हा शब्द याला जास्त सोयीस्कर आहे, रिमार्केबल हा जास्त सोयीस्कर आहे, जास्त जवळचा सिनॉनिम आहे. पुढे मी जातोय, टेपिड, टेपिड बघा, ते कोमट पाणी असतं ना, कोमट म्हणजे एकदम पूर्ण गरमही नसतं, ते टेपिड म्हणजे हाफ हार्टेड म्हणतो आपण त्याला, ल्युकवार्म म्हणतो त्याला, टेम्परेट म्हणतो, थोडस गरम तापलेलं, थोडं पूर्ण कडक तापलेलं नाही बरं, तशातला हा भाग आहे. आणि मग दुसरा जो एक कडक जे असतं ना, ते म्हणजे ते वाम असतं, ते लिवले असतं, ते एन्थुझियास्टिक असतं. आता फक्त हे पाण्याच्या बाबतीत नाही आहे, स्वभाव असेल, एखादी सिच्युएशन असेल, एखाद्या ठिकाणची सिच्युएशन थोडीशी हलकी झाली ना, त्याला आम्ही हाफ हार्टेड म्हणणार. आता एखाद्या ठिकाणी आंदोलन वगैरे झालं, रास्ता रोको झालं, तर ते काय, ते वाम आहे, ते गरम आहे, एन्थुझियास्टिक आहे, एकदम उत्साही ते लोक ते कार्य करते. पण थोडंसं निवळलं ना, मग त्याला ल्युकवाम आम्ही म्हणणार आहे, वामचा विरुद्धार्थी शब्द ल्युकवाम. थोडं हलकं फुलकं झालेलं आहे, जरा शांतता आलेली आहे, पण पूर्ण निवळलेलं नाही, थोडं गरम आहेच आहे अजून, पूर्ण हे नाही. ओके, लक्षात घ्या, म्हणजे सिच्युएशनच्या बाबतीत आम्हाला हे म्हणता येईल. पुढे, अ बेबी नीड्स अ फेरी टेपिड वॉटर फॉर बाथ.
आणि हा जसेच्या तसा अर्थ म्हणजे तो कोमट पाण्यासाठी पाण्यासाठी म्हणून घेतला जातो तो या वाक्यात आहे. तुम्हाला वाक्यगणित अर्थ बदलत जातात ओके, तोही मुद्दा माहीत असला पाहिजे. पुढे आपण जातोय सायकोफंट. बघा बरं हा शब्द आहे ना, लक्षात ठेवा सायकोफंट हा आलेला आहे, हा विचारलेला आहे. सायकोफंट याला अड्युलेटर असंही म्हणतो आम्ही, खुशामत करतो एखादी. कोरी कोर्चियर असा एक शब्द त्यासाठी आहे. फ्लॅटरर, आता फ्लॅटरर म्हणजे काय, ते भाट वगैरे नसतो का, तो राजाची स्तुती करणारा तसा बडबड करतोय बाबा तुम्ही खूप भारी आहे तुमच्यासारखं कोणीच नाही असं. फॉनर आहे, मिनियन आहे, सगळ्या ठिकाणी कुठेतरी स्तुती करणार आहे, खुशामत करणार आहे की बाबा मला हे करून द्या, माझं काम नडलंय ना तेव्हा आम्ही या पद्धतीचं वागतोय. पण अरे आपण को किसकी जरूरत नाही भाई, मग असं म्हणणारा तो लीडर आहे, तो सुपिरियर आहे, त्याच्यामध्ये प्राऊड आहे, तो टॅसिट आहे, मला काही कोणाची, मी कशाला कोणाची खुशामत करू. तो हाय याचे विरुद्धार्थी हे वरचे शब्द आहेत, लक्षात घ्या. एका ठिकाणी खुशामत करतोय, दुसऱ्या ठिकाणी आता दादागिरी करतोय. म्हणजे महेश इज अ सायकोफंट ऑफ पॉलिटिकल लीडर्स. एखादे कार्यकर्ते असतात, लीडरच्या समोर कसं करावं लागतो मला माहिती आहे सगळं काय 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 काय, तर ते त्याच्यासाठी हा सायकोफंट हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. पुढे जातो, पुढे अर्बेन हा आलेला आहे, हा जनरल यूज मधला शब्द आहे, सभ्य म्हणतो आपण त्याला शहरी, कारण तो अर्बन पासून बनलेला शब्द आहे असं मला वाटतं. तो शहरी साठी आलेला हा शब्द आहे सभ्य. मग यामध्ये सुयेव ज्याला आम्ही सभ्य म्हणतोय, स्मूथ आहे, सिव्हिलाइज आहे, बघा सुसंस्कृत कल्चर्ड म्हणतो आपण, रिफाईंड ऑइल असतं ना असं एकदम स्वच्छ साफ सुथरा बोलते उसको इंग्लिश हिंदी मे ते. आणि जर तसं नसेल ना ते अनकाऊत आहे, अनसिव्हिलाइज आहे, ज्याला रानटी वगैरे आम्ही म्हणू शकतो, आस्ताव्यस्त म्हणू शकतो, आबड ओबड धोबड असं आम्ही त्याला म्हणू शकतो, ते हे आहे. सचिन इज अर्बन क्रिकेट प्लेयर इन टीम. अर्बन म्हणजे सभ्य आहे, शांत आहे, कोणाला काही बोलणार नाही, काय दाखवायचं ते बॅट मधून दाखवेल उगाच, ते श्रीशांत सारखा तसं काही नाहीये, मारली कोणाच तरी तोंडात अजिबात नाही. सभ्यसाठी ही शब्द स्मूथ आहे, सिव्हिलाइज आहे, कल्चर आहे, रिफाईन आहे, चुकणार नाही मी ना. थोडे अवघड थोडे सोपे सगळे शब्द या ठिकाणी घेतोय. आणि वर्ड पॉवर तुमच्यामध्ये आता आलीच आहे, तुम्ही पॉवरफुलच झाले पाहिजेत. कोणती सरळ सेवेची एक्झाम असू द्या, कंबाईन मेन्स, राज्यसेवा मेन्स, त्या ठिकाणी तुम्हाला या शब्दाचा खूप फायदा होणार आहे. इन्क्विजिटिव्ह हा शब्द आहे, इन्क्विजिटिव्ह जिज्ञासू म्हणतो आम्ही, क्युरियस म्हणतो आम्ही त्याला, काहीतरी नवीन जाणण्याची इच्छा असलेला त्याला आम्ही क्युरियस, एन्क्वायरिंग. एन्क्वायरिंग म्हणजे काय, आम्ही चौकशी करतो इकडे तिकडे, याच्यात काय त्याच्यात काय. स्नूपी, नोजी, नोजी म्हणजे काय, नाक खुपसतो कुठे जाऊन, त्याचा अर्थ तसाही होतो. अँटोनी मध्ये काय, इनडिफरंट आहे, इनक्युरियस आहे, इनडिफरंट म्हणजे मला काय घेन त्यांनी असं, अशी वृत्ती असलेला, आपल्याला काय भाऊ त्याच्यात, जाऊ दे काय चाललंय तिकडे. दुसरं इनक्युरियस काय नाही. सायंटिफिक इन्व्हेन्शन्स आर फ्रूट ऑफ इन्क्विजिटिव्ह माइंड ऑफ सायंटिस्ट. आता हे जे वैज्ञानिक शोध लागतायत त्यांचं माइंड हे इन्क्विजिटिव्ह असलं पाहिजे, जिज्ञासू असलं पाहिजे, मला काहीतरी नवीन त्या ठिकाणी मिळवायचं आहे तशा पद्धतीचं ते माइंड असलं पाहिजे. इंडस्ट्रियस ज्याला आम्ही मेहनती म्हणतोय, बघा इंडस्ट्रियस म्हणजे मेहनती. आता या इंडस्ट्रियसला समानार्थी शब्द आहे आणि हा आलेला शब्द आहे, हा अनेक वेळा आलाय तुमच्यातले ज्यांनी दोन्ही पेपर बघितले. पण याला समानार्थी शब्द काय, याला ऍसिडस हा शब्द आहे. डिलिजंट हा एक जास्त चांगला शब्द आहे, हार्डवर्किंग तर जनरल आहे हा सगळ्यांना माहीत असतो. स्टडियस म्हणजे अभ्यासू, शेड्युलस, लेबरस म्हणजे हा कष्टाळू, या प्रत्येकामध्ये थोडे थोडे अर्थ बदलत जातात पण शेवटी तेच निघतं की बाबा घासणारा, मेहनत करणारा, जीवाचं रान करणारा. आणि त्याच्या विरोधार्थी मग इंडोलंट येतो, आळशी म्हणतो आपण त्याला, लिथार्जिक येतो, स्लॅक येतो, त्याचा अभाव असलेला मेहनतीचा तो येतो या ठिकाणी विरुद्धार्थीमध्ये. विराट कोहली इज द मोस्ट इंडस्ट्रियस बॅट्समन ऑफ ऑल टाइम. इंडस्ट्रियस आता काही जणांना वाटतं इंडस्ट्रियस म्हणजे उद्योगपती वगैरे, तसं उद्योगी नाही हे, मेहनत करणारा. थोडस इथे फरक जरा लक्षात तुम्हाला घ्यावा लागणार आहे इंडस्ट्रियस मधला. पुढे लिव्हिड हा शब्द आहे, फिका, पिवळा, जिवंत, वेगवेगळे अर्थ आहे. त्याच्यात समानार्थी जर बघितलं तुम्ही लिव्हरीड, हा पेल म्हणजे निस्तेज हा शब्द बघायला, निस्तेज म्हणजे ज्याच्यामध्ये काही जीव नाहीये, काही नाहीये. टॅलिड त्याचाच येतोय, डस्की, अलायू म्हणजे हा अलायू म्हणजे तो मेलेला आहे, निर्जीव सारखा आपण त्याला म्हणतो ना,
हे सजीवसाठी सुद्धा हा लिविड हा शब्द येणार आहे. अलाईव्ह हा सॉरी जिवंत, अलाईव्ह म्हणजे जिवंतसाठी शब्द आहे. आता याचा विरुद्धार्थी सँग्युइन आहे, इन कॅर्नेडाईन आहे, म्हणजे थोडस निस्तेज असलेला ज्याच्यामध्ये जास्त काही हालचाली नाहीये, जिथे काही जास्त घडत नाहीये, त्याच्यासाठी हे शब्द वापरले जातात सँग्युइन आणि इनकार्नेडाईन. द ऍक्सिडेंट हॅड कॉज लिविड स्केअर्स. बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा असा हा शब्द आहे. आपण पुढे जातोय, पुढचा शब्द ऍब्ज्युअर. बघा त्याग करणे, एखादी गोष्ट सोडून देणे, त्या गोष्टीपासून दूर जाणे, त्याला ऍब्ज्युअर हा शब्द आहे. त्याला फोरसेक आम्ही म्हणतोय, त्याला रिनाउन्स आम्ही म्हणतोय, रिट्रॅक्ट म्हणतोय, रिहोक होणे, रिहोकेशन म्हणतो आम्ही त्याला, रिहोकेशन. त्यामध्ये जीएसटी मध्ये एक शब्द असतो, जीएसटीचा नंबर एखाद्याचा कॅन्सर गेला तो रिहोकेशन साठी अर्ज करतो. रिहोक, आता हा रिहोक वेगळा आहे, ते रिहोकेशन वेगळं आहे, पण हे सोडण्यासाठीच आहे, ते त्यांचं म्हणणं असतं पुन्हा आम्हाला द्या. आता मग इथे आम्ही त्याग करतोय, त्याच्या विरुद्धार्थी आम्ही अप्रूव्ह करतो की येस सँक्शन करतोय, चल देतोय तुला. पॅट्रोनाईज आहे, अडॉप्ट आहे, स्वीकार करणं आहे, हे त्यागायचं, हे नाही पाहिजे आणि हे हो पाहिजे, हे नकारार्थी आहे. हे जे फोरसेक आहे, रिनाउन्स आहे, रिट्रॅक्ट आहे, रिहोक आहे, नकारार्थी शब्द आहे. नकार देण्यासाठीचे, त्याग करण्यासाठी शब्द आहे, आणि हे स्वीकार ऍक्सेप्टन्स साठीचे शब्द आहे. अप्रूव्ह, सँक्शन, तुमचं एखाद्या कामाला सँक्शन भेटतंय, अप्रूव्ह भेटतंय, अडॉप्ट केलं जातंय, पॅट्रोनाईज केलं जातंय. ओके, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऍब्ज्युअर्ड द असेंब्ली. ते नाही का गोंधळ झालाय, नाही आम्हाला नाहीये, चला आम्ही सभा त्याग करतोय, त्यासाठी हा शब्द वापरला जातो ऍब्ज्युअर्ड, सभा त्याग करण्यासाठी. बघा इंटरेस्टिंग आहे. आता ऍब्जेक्ट म्हणजे काय? ऍब्जेक्ट म्हणजे घृणा, घृणा तिरस्कार, घृणा तिरस्कार, ऍब्जेक्ट. मग त्याला डेस्पिकेबल आम्ही म्हणतोय, सर्वाईल आम्ही म्हणतोय, त्याला बेस म्हणतोय तिरस्कारासाठी. कंटेम्प्टिबल हा एक चांगला शब्द आहे तिरस्कारासाठी, कंटेम्प्टिबल. बघा तिरस्कारासाठी शब्द आहे डिस्पिकेबल, सर्वाईल, बेस, कंटेम्प्टिबल. आता त्याच्या विरोधाचे जर असेल, तुम्हाला एखाद्याची प्रशंसा करायची आहे, प्रेज वर्दी. बघा प्रेज म्हणजे प्रशंसा आहे, स्तुती लायक म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यानंतर कमेंडेबल, प्रशंसा करण्यासाठी हे शब्द वापरले जातात. कमेंडेबल असेल, प्रेज वर्दी असेल. राजेश हॅज ऍब्जेक्शन टुवर्ड्स अनटचेबिलिटी. मग अनटचेबिलिटी म्हणजे काय? आम्ही त्याला अस्पृश्यता वगैरे म्हणतोय, त्याचा त्याला सामना करावा लागलाय, त्याला त्याची त्याच्याबद्दल घृणा आहे, त्याच्याबद्दल तिरस्कार आहे की नाही हे योग्य नाहीये. मग ड्युअन्स नावाचा शब्द आहे, मूर्ख. तसं आम्ही मूर्खासाठी सोपे दुसरे शब्द वापरत असतो, पण हा ड्युअन्स आहे, डी यू एन सी, मूर्ख. ड्युअन्स म्हणजे मूर्ख, त्याला आम्ही ब्लॉक हेड असंही म्हणतोय, त्याला आम्ही बफोन असंही म्हणतोय, त्याला डलाड असंही म्हणतोय, क्लोड असंही म्हणतोय, वेडा, त्याला नालायक, म्हणजे पात्रता नसलेला, अशासाठी हा हे शब्द सगळे वापरले जात आहेत. पण एखादा टॅलेंट आहे, हुशार आहे, जिनियस आहे, ब्रिलियंट आहे, हा विरुद्धार्थी शब्द, याची विरुद्धार्थी शब्द हे ब्लॉक हेड. डल, डल नसतो का, त्या डल डल वरून डलड, बफोन आणि क्लोड हे शब्द आले. राज बिहेव लाईक डन्स, मूर्खासारखा तो वर्तन करतोय राज. ओके, माहीत असलं पाहिजे, शब्द भारी आहे, बेसिक शब्द आहे. आणि मी अजून एक तुम्हाला याच्यामध्ये अजून एक आपल्याला एक पॉईंट भारी घ्यायचा आहे, म्हणजे ती सिरियस घेणार मी एक 5-10 लेक्चरची, ते म्हणजे रूट वर्ड्स. हे सगळे जे शब्द तयार होतात ना, याचे काही रूट वर्ड्स असतात, आपण त्याच्यावर काम करणार आहोत. लिबरल म्हणजे काय? लिबरल उदार, जेनरस, टॉलरंट, प्रोग्रेसिव्ह, उदारमतवादी, सगळ्या हाताने मदत करणारा, सगळ्यांबद्दल चांगली भावना असणारा, त्याला आम्ही काय म्हणतोय? त्याला जेनरस म्हणतोय, टॉलरंट म्हणतोय, प्रोग्रेसिव्ह म्हणतोय. आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे उदार नसलेला, ऑर्थोडॉक्स, कन्झर्वेटिव्ह, हे पक्षाचे नाव असतात ना, उदारमतवादी. हा कन्झर्वेटिव्ह पक्ष कुठे म्हणते देशाने माहिती? ऑर्थोडॉक्स म्हणतोय आपण, उदारच्या विरुद्धार्थी शब्द आहे. लिबरलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी हॅज चेंज होल नेशन. ते खाजगीकरण, उदारीकरण, जागतिककरण, त्याच्यातलं जे एलपीजी आहे का, ते एलपीजी मधला तो एल म्हणजे हा येतो लिबरल वाला एल. 1991 ती या उदारपासून तो तयार झाला शब्द आहे, लिबरलायझेशन हा तो शब्द आहे, लक्षात घ्यावा लागेल. मित्रांनो, अभ्यासकट ऍप्लिकेशनवर आपण ही सगळी सिरीज बघणार आहे. इथे ग्रामसेवक भरती, तलाठी, पोलीस, आरोग्य सेवक, सरळ सेवक, कृषी सेवक, टीईटी, टीआयटी आणि मनपा या सगळ्या बॅचेस आता बीएमसीची आपण नवीन बॅच सुरू केली आहे अभ्यासकट ऍप्लिकेशनवर, आणि त्या बीएमसीसाठी सुद्धा हे इंग्लिशचे लेक्चर फार महत्वाचे आहेत.
चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला, शेअर करत चला आपल्या मित्रांना, नक्कीच त्यांना सुद्धा फायदा होईल. थँक्यू.